नमस्कार यूट्यूब फॅमिली, लागिर झालं जी या मालिकेतील पुष्पा मामी म्हणजेच अभिनेत्री विद्या सावळे ही आहेत। विद्या सावळे यांची पुष्पा मामी ही भूमिका प्रचंड गाजली आहे। विद्याने नाटक, चित्रपट, मालिका अशा माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत। मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांची मुलं ही आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात येतात। काही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतात तर काही फ्लॉपचा टप्पा गाठून स्ट्रगल करत राहतात। तसंच आज आपण पुष्पा मामी म्हणजेच अभिनेत्री विद्या सावळे यांच्या जुळ्या मुली छोट्या पडद्यावर झळकणार आहेत। सर मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू ही मालिका 18 मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। दररोज रात्री 8 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याच मालिकेत विद्या ही मम्मी साहेब या भूमिकेत दिसणार आहेत, तर त्यांच्या मुली सवी व कवी या भूमिकेत दिसणार आहेत। विद्या यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून याबद्दल त्यांच्या चाहत्यांना माहिती दिली आहे। विद्या सावळे या एक सिंगल मदर आहेत। त्यांच्या मुलींचे नाव नेहा आणि निकिता आहे। यापूर्वी नेहाने कलर्स मराठीच्या सिंधुताई माझी माई या मालिकेत छोट्याशा भूमिकेत दिसली होती। आता मात्र या तिघी एकाच मालिकेत एकत्र अभिनय करताना दिसणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला लागिर झालं जी ही मालिका आवडत होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।